या व्हिडिओमध्ये आपण लूप्सची काही उदाहरणे पाहू. पहिल्या उदाहरणामध्ये प्रोग्राम रन झाल्यानंतर इनपुट ए नंबर असा मेसेज मिळतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये कोणताही एक नंबर एंटर करा आणि त्यानंतर 1 पासून ते त्या नंबरपर्यंतचे सर्व नंबर्स जोडून त्याचे उत्तर आपल्याला प्रिंट झालेले दिसते असा हा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये आपण एक्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये इंटीजर इनपुट घेतो आणि त्याच्यानंतर सम आणि काउंटर या नावाचे 2 व्हेरिएबल्स आपण वापरलेले आहेत. त्यानंतर व्हाईल लूपमध्ये आपण ही बेरीज करतो. तर असा हा प्रोग्राम आहे. या प्रोग्रामचा कोड तुम्हाला या व्हिडिओच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये हा लिंक मिळेल. आपण हा प्रोग्राम रन करून पाहू. तर या प्रोग्राममध्ये आपण थोडासा बदल करू, कारण हा प्रोग्राम एका वेळेला एकच इनपुट ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यानंतर तो टर्मिनेट होतो. त्यामुळे आपण याला एकापेक्षा जास्त वेळ रन करण्यासाठी एक ॲडिशनल लूप त्याच्यामध्ये जोडू. वरच्या बाजूला फॉर लूप आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड केलेला आहे. फक्त एकच ओळ याच्यामध्ये ॲड केलेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवावी की आपण जेव्हा लूप क्रिएट करतो तर त्या लूपनंतर आपण जे कुठले स्टेटमेंट्स लिहितो ते लिहिताना तुम्हाला 4 स्पेसेस या ठिकाणी द्यावे लागतात. तर आपला पूर्वीचा प्रोग्राम तोच आहे, फक्त त्याला 4 स्पेसेस प्रत्येक ओळीला एक्स्ट्रा जोडलेले आहेत. तर आता हा प्रोग्राम पण आपण रन करून पाहू. तर यावेळेला आपल्याला हा प्रोग्राम 3 वेळेला रन करता येईल. याच्यानंतर आपण आणखीन एक उदाहरण पाहू. याच्यामध्ये आपण रँडम नावाचे मॉड्यूल वापरलेले आहे. इम्पोर्ट रँडम असे लिहून आपल्याला हा मॉड्यूल इम्पोर्ट करता येतो. रँडम मॉड्यूलमध्ये बरेचसे फंक्शन्स आहेत, त्यापैकी RANDINT नावाचं फंक्शन आहे. याच्यामध्ये 2 पॅरामीटर्स असतात. तर यामध्ये तुम्ही कोणतेही 2 अंक लिहू शकता. तर त्या दोन्ही अंकाच्या मधील दरम्यानचे जे अंक आहेत त्यामधील कुठलाही एक क्रमांक तो रँडमली निवडतो. तर असा हा फंक्शन काम करतो. 0,20 लिहिल्यानंतर 0 पासून ते 20 पर्यंतचा कुठलाही एक क्रमांक तो रँडमली निवडतो. तर याला लिहिण्याची पद्धती अशी आहे, कोणताही एक व्हेरिएबल क्रिएट करा. x=random.randint आणि इथे तुम्ही 0,100 लिहिलात तर 0 ते 100 दरम्यानची कोणतीही संख्या रँडमली सिलेक्ट होईल आणि ती एक्समध्ये सेव्ह केली जाईल. तर पहिल्यांदा रँडम सिलेक्शन करून एक नंबर आपल्याला मिळतो आणि त्याच्यानंतर आपला प्रोग्राम पुढे चालू लागतो. या ठिकाणी आपण 2 व्हेरिएबल्स वापरलेले आहेत, त्यांना आपण इनिशियलाइज करतो. सुरुवातीला guess=0 attempts=0 आणि त्याच्यानंतर एका लूपमध्ये मेन प्रोग्राम रन होतो. तर या ठिकाणी आपण 5 अटेम्प्ट्स दिलेले आहेत. तर व्हाईल attempts=5: तर हा प्रोग्राम देखील त्या लिंकवर दिलेला आहे, तिथून तुम्ही कॉपी करू शकता. तर हा प्रोग्राम असा का चालतो, guess=int input enter your guess. तर या ठिकाणी आपल्याला इनपुट करायचा असतो नंबर 0 ते 20 पर्यंतचा, कारण आपण या ठिकाणी प्रोग्राममध्ये रँडमली 0 ते 20 पर्यंतचा एक नंबर निवडलेला आहे. तो कोणता नंबर आहे तुम्हाला ओळखायची असते. तर 0 ते 20 पर्यंतची कोणतीही संख्या तुम्ही या ठिकाणी एंटर कराल तर ती या प्रोग्रामने निवडलेल्या नंबर इतकी असेल तर तुम्हाला तसा मेसेज दिसतो. किंवा जर ती संख्या लहान असेल किंवा मोठी असेल तर तुम्हाला तसा मेसेज दिसतो. तर हा प्रोग्राम आपण रन करू पाहू. यू एंटर्ड ए बिगर नंबर. तर आपण आता थोडासा याच्यामध्ये लहान नंबर एंटर करून पाहू. यू एंटर्ड ए स्मॉलर नंबर. आता आपण थोडासा मोठा नंबर एंटर करू. यू एंटर्ड ए स्मॉलर नंबर, तर याच्यापेक्षा मोठा. दॅट्स राईट आन्सर. तुम्हाला याला अधिक इंटरेस्टिंग पण करता येऊ शकते. त्यासाठी तुम्ही रँड इंट फंक्शनमध्ये 0:20 ऐवजी 0:100 करू शकता आणि अटेम्प्टची संख्या पण तुम्ही वाढवू शकता. याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करून प्रोग्राम रन करून पाहू शकता.